तक का। अरे वाह, आहेत बघा मासे। तर मित्रांनो, ट्रॅपमध्ये बऱ्यापैकी मासे अडकलेत। खतरनाक। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बघा, अशा प्रकारे आपण बरेच मासे पकडलेत। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग। सर्वप्रथम आजच्या व्हिडिओची जी इन्स्पिरेशन आहे ते आपल्याला मिळाले पंकज पुसळकर ब्लॉग्समधनं। फारच सुंदर व्हिडिओज आहेत मित्रांनो त्याचे, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय। तर नक्की एकदा त्याचं चॅनल व्हिजिट करा आणि त्याचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो एक साधं सिम्पल फिश ट्रॅप। प्लास्टिकच्या पिशवीने बनवलेलं फिश ट्रॅप आहे। प्लास्टिकची पिशवी आणि लाईन दोरी वापरून आपण ते फिश ट्रॅप बनवलेलं आहे आणि 100% वर्किंग आहे मित्रांनो। त्याच्या सहाय्याने आपण लहान लहान मासे पकडलेत, भरपूर लहान मासे पकडलेत। आज आपण मासे तर पकडलेच आहेत मित्रांनो, पण त्याच्यासोबत आपण कॅच अँड कुकसुद्धा केलं आहे। आज एक ते मासे बनवण्याची साधी सिम्पल रेसिपीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। साधी सिम्पल जरी असली तर फार टेस्टी आहे मित्रांनो। तर ओव्हरऑल व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अलॉट। मित्रांनो, हे आहे आपलं साधं सिम्पल फिश ट्रॅप। आजचं साधी प्लास्टिकची पिशवी आहे आणि तिचं तोंड डबल करून यातून मी नायलॉनची लाईन दोरी जी आहे ती ओवून घेतली आहे। आणि अशा प्रकारे ओवली आहे की ह्या दोरीचं एक टोक ओढलं की ह्या पिशवीचं तोंड बंद होतं। याच्यामध्ये आपण एक दगड टाकलं आहे आणि बेट म्हणून गव्हाचं पीठ टाकलं आहे। आणि ही अशा प्रकारे फेकायची मित्रांनो की त्या पिशवीचं तोंड बंद नाही व्हायला पाहिजे, दोरी आपली मोकळी राहायला पाहिजे। आणि आता दोरी मोकळी नव्हती त्यामुळे परत आपण एकदा बाहेर काढून पिशवीचं तोंड व्यवस्थित उघडून परत पाण्यामध्ये टाकणार आहोत। हे बघा, असं तोंड उघडं पाहिजे पिशवीचं, तरच मासे याच्या आतमध्ये जाऊ शकतात। आता दोरी मोकळी करून मी परत याला टाकतो आहे या ट्रॅपला। आणि आपण आता थोड्या वेळ वाट बघूया, तोपर्यंत आपली साधी सिम्पल फिशिंग करूया। ही 0.20 mm फिशिंग लाईन आहे आणि हे सिंकर आहे, स्प्रिंग सिंकर। आणि हा आपला 12 नंबरचा गळ आहे, लहान फ्लोट लावलेला आहे याला, कारण की आज आपण लहानच मासे पकडणार आहोत, देबरे बार्ब व्हरायटीचे मासे। आणि इन्सुलेशन टेपनी मी फ्लोट फिशिंग लाईनला बांधला आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि गव्हाचं पीठ लावलेलं आहे गळाला। ओ, एक पहिला मासा मिळाला आहे। मित्रांनो, अंडर वॉटर फुटेज घेता आली नाही कारण की पाणी फारच गढूळ होतं। 2-3 दिवस सलग जोरात पाऊस होतोय रोज संध्याकाळी। गवतामध्ये बसल्यामुळे मच्छर खूप चावत होते मित्रांनो। एकदा आपलं ट्रॅप पण काढून बघूया मासे आहेत का त्याला। असतात का, असतात का? अरे वा, आहेत बघा मासे। तर मित्रांनो, ट्रॅपमध्ये बऱ्यापैकी मासे अडकलेत।
खतरनाक। हे बघा मित्रांनो, हे जेव्हा मी ओढलं तेव्हा हे याचं तोंड बंद झालं आणि त्यामुळे हे मासे याच्यामध्ये ट्रॅप झालेत। तर हे प्लास्टिकचं ट्रॅप जे आहे ते काम करतं, 100% काम करतं। एक, दोन, तीन मासे मिळाले आहेत मित्रांनो, अजून आहे की नाही माहीत नाही। तर होपफुली थोड्या वेळ आणखीन ठेवलं असतं तर अजून मासे मिळाले असते। चल मित्रांनो, आता बऱ्यापैकी वेळ झाला, आपलं जरा ट्रॅप पण एकदा चेक करून बघूया। जोरात ओढणं गरजेचं आहे, काय त्याच्याने हे तोंड लॉक व्हायला नाही। मासे अडकलेले दिसत आहेत बऱ्यापैकी। वा, खतरनाक। बऱ्यापैकी दोन तीन तरी मासे आहेत, दोन मासे तरी आहेत। दोन मासे आहेत, यात अजूनही बऱ्यापैकी बेट आहे। तर परत असंच फेकून बघूया आपण। अशा प्रकारे बरेच मासे जमा झाले होते आमच्याकडे। काही फिशिंग स्टिकने पकडले तर काही ह्या ट्रॅपने पकडले होते, पण ओव्हरऑल फार मजा आली मित्रांनो। काहीतरी वेगळं शिकायला मिळालं आज आम्हाला। तर मित्रांनो, परत एकदा आपण आपलं ट्रॅप जे आहे ते काढून बघूया, प्लास्टिक बॅग ट्रॅप। दोनदा आता आपल्याला मस्त पैकी दोन तीन मासे असे मिळाले होते, आता ह्या वेळेस पण आपल्याला मासे मिळावे, बघूया आपण। ह्या वेळेसही दोन मासे आहेत, तुम्ही बघू शकताय कुठे, हे बघा, दोन मासे आहेत मित्रांनो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता बघा, अशा प्रकारे आपण बरेच मासे पकडले। हे मासे तुम्हाला व्यवस्थित दिसावे म्हणून या प्लास्टिकच्या डब्यातून काढून मी आपली जी ट्रॅपची पिशवी होती, प्लास्टिकची पिशवी होती, त्यातलं पाणी फेकून त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं होतं नदीचं, आणि त्यात हे मासे टाकून तुम्हाला दाखवतोय। आणि यांची एक साधी सिंपल रेसिपी हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, ह्या माशांचे पोट फोडायचे असतात आधी। पोट फोडून पोटातली सगळी घाण काढून घ्यायची असते सगळी। अशा प्रकारे सगळे मासे स्वच्छ करून घेतले। लहान असल्यामुळे ह्या माशांचे शेल्स आपण काढले नव्हते, शेल्स म्हणजे खवले, कारण एक एक माशाचे शेल्स काढायचं म्हटलं तर फार वेळ गेला असता, त्यामुळे
हे मासे घरी आणून मी मिठामध्ये घासलेत, मीठ टाकून एक एक मासा घासलाय जेणेकरून ते शेल्स लवकर निघालेत मित्रांनो। आणि घासल्यानंतर धुवून घेतले बघा, अशा प्रकारे सगळे शेल्स निघालेत, मासे क्लीन झालेत। त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी याच्यामध्ये आपण टाकली हळद, गरम मसाला, थोडीशी मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, आणि पिळला याच्यामध्ये अर्धा लिंबू आंबट टेस्ट येण्यासाठी, आणि मीठ चवीनुसार। सगळं मिक्स केल्यानंतर हे मासे असे दिसतात। याला आपल्याला 15 मिनिटं मॅरिनेट होऊन द्यायचं आहे। त्यानंतर कढई गरम करायची आहे, गरम करून पूर्ण कोरडी करायची, मग त्यामध्ये तेल टाकायचं आहे। आणि हे मासे रव्यामध्ये बुडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे रव्याची एक चांगली लेयर यायला पाहिजे याच्यावर। आणि त्यानंतर आपल्याला हे कडक तेलामध्ये तळण्यासाठी टाकायचे आहेत मासे। 5 मिनिटं तळायचे आहेत फक्त आपल्याला हे मासे। पाच मिनिटांनंतर अशा प्रकारे हे मासे कडक होतात, क्रिस्पी होतात। त्यानंतर हे सगळे मासे काढून घ्यायचे सेपरेट कंटेनरमध्ये।